मानदेश नगरी 24 तास न्यूज, रोखठोक बातम्या आणि बरच काही। रश्मी दीदीला विधानसभेत पाठवून मंत्री करायचं आहे दिग्विजय। आपल्या नेत्याला रश्मी दीदीची जी किमया, जी चुनूक आहे, ते जे त्यांचं नेतृत्व ओळखणारा पक्ष आहे भाजप पक्षाला माहित आहे। रश्मी बागल हे काय नाव नवीन नाही आणि या नावाच्या पाठीशी 50 ते 60 हजार लोकांचा जनसमुदाय आहे। आपलं काम त्यांना विधानसभेत पोहोचवायचं आहे। विधानसभेत रश्मी दीदी गेल्यानंतर ते काय करू शकतात, कसे काम करू शकतात आणि रश्मी दीदीसारख्या नेतृत्वाला निश्चितपणे मंत्री केल्याशिवाय हा पक्ष राहणार नाही। भाजपा महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष रश्मी बागल यांचे बंधू दिग्विजय बागल यांचे करवाळा तालुक्यातील केम इथं कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना वक्तव्य केलं आहे। मानदेश नगरी 24 तास न्यूज साठी प्रतिनिधी गणेश साखरे। गटात पाणी आलं पाहिजे, त्याच्या सुद्धा राणीपुराणात पाणी खेळलं पाहिजे हा शब्द सत्यात उतरवण्यासाठी, प्रत्यक्षात उतरवण्यासाठी रश्मी दीदींचं नेतृत्व, या नेतृत्वाला बळकटी देण्यासाठी तुम्ही सर्वांनी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं। हा तुमचा धाकटा भाऊ म्हणून तुमच्या सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती करतो। केम गावाचे प्रश्न अनेक आहेत। केम परिसरात कार्यकर्त्यांपर्यंत बरेच दिवस झाले मला पोहोचणं झालं नव्हतं, माणसांची चर्चा करणं झालं नव्हतं आणि वर्ष 1.5 वर्ष मी सुद्धा एका वनवासातूनच गेलो। रामाला 14 वर्ष जावं लागलं होतं, श्रीरामाला 14 वर्ष जावं लागतं, तर मी त्यांचा भक्त आहे, मला 14 महिन्याचा वनवास काढावा लागला, पण शेवटी सगळ्यांच्या आशीर्वादानं त्या वनवासातून आपण बाहेर पडलो। ज्यांच्या माध्यमातून आपण बाहेर पडलो त्यांची जाण आपण कधी विसरू शकत नाही, त्यांचे उपकार आपण विसरू शकत नाही आणि आपल्यामुळं ज्या शेतकऱ्यांना त्या अडचणीला सामोरं जावं लागलं। माझ्यामुळं ज्या शेतकऱ्यांना त्या खस्ता खावा लागल्या, ज्यांना तो वनवास भोगावा लागला, मी तुमच्या सगळ्यांचा हात जोडून तुमच्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो। भविष्य काळात या प्रकारच्या अडचणी येणार नाही, आपल्याला एक चांगलं भवितव्य आहे। आपल्या नेत्याला म्हणजे आदरणीय रश्मी दीदींची जी किमय आहे, जी त्यांची चुनूक आहे, जी त्यांचं नेतृत्व आहे, जी त्यांचं कौशल्य आहे, जी त्यांचं कॅलिबर आहे, हे ओळखणारा पक्ष आहे। भाजप पक्षाला माहिती आहे की रश्मी बागल हे काय नाव आहे आणि या नावाच्या पाठीशी असणारे 50-60 हजार माणसांचा जनसमुदाय आहे। या नेतृत्वाला आपल्याला निश्चितपणे उचलावं लागेल, या नेतृत्वाला अजून संधी द्यावी लागेल। मी तुम्हाला सांगतो, आपलं काम आहे त्यांना विधानसभेपर्यंत पोहोचवायचं। विधानसभेमध्ये रश्मी दीदी गेल्यानंतर ते काय करू शकतात, कसं काम करू शकतात आणि रश्मी दीदींसारखे नेतृत्वाला निश्चितपणे मंत्री केल्याशिवाय हे पक्ष हा पक्ष राहणार नाही, हे वचन मी तुम्हाला आजच्या निमित्तानं देतो। 10 वर्षापूर्वी आपण ती माझी चूक म्हणतो, मी 200